माणसाला काय काय नाही करायला हवं. मूळची पाकिस्तानची असणारी सीमा हैदर सचिनच्या प्रेमासाठी तिच्या मुलांना घेऊन भारतात आली आणि सचिन सोबत लग्न केलं. सेम स्टोरी घडली आहे ती आपल्या ठाण्यात. ठाण्याच्या वर्तक नगर मधील नगमा नूर मकसूद अली हिची इंस्टाग्रामवरती एका पाकिस्तानात राहणाऱ्या तरुणाशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. मग ह्या दोघांनी एका दिवशी भेटायचं ठरवलं. पण हे दोघेही दोन वेगवेगळ्या देशांमध्ये राहत होते. नगमा नूर मकसूद अली ही ठाण्यात राहत होती तर तिचा प्रियकर हा पाकिस्तानात राहत होता. मग काय, सात समुंदर यार मे तेरे पीछे पीछे आ गई असं म्हणत नगमा आपल्या मुलीला घेऊन पाकिस्तानात पोहोचली. एक महिना राहिली, एका महिन्यानंतर भारतात परतली. पण इकडे येताच तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर IB, NIA आणि रॉ सारख्या एजन्सीज तिची चौकशी करतायत. नगमाने तिच्या प्रियकराला भेटायला जाण्यासाठी जे काही कांड केलेत त्यामुळे ती खूप खतरनाक अडकली आहे. पण का आणि कशासाठी सांगते नगमाची ही पूर्ण स्टोरी. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सनम खान उर्फ नगमा या 23 वर्षाच्या विवाहित तरुणीनं ठाण्यातून थेट पाकिस्तान घातलं. त्यासाठी तिनं खोटी कागदपत्र बनवली, पासपोर्ट आणि व्हिसा सुद्धा तयार केला. त्या कागदपत्रांच्या मदतीनं ती पाकिस्तानात पोहोचली. एक महिन्यानंतर ती पुन्हा एकदा भारतात परतली. भारतात येताच काही दिवसांनंतर परत एकदा पाकिस्तानला जाण्याची ती तयारी सुद्धा करत होती. पण तेवढ्यात याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तिला लागलीच ताब्यात घेतलं. पण कशामुळे? कारण नगमानं बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता. सनम खान उर्फ नगमा ही मूळ उत्तर प्रदेशची आहे. सनमचं यापूर्वी एक लग्न झालं होतं. तिला दोन मुली सुद्धा आहेत. पण तिने 2016 तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला. सध्या सनम आणि तिची आई ठाण्यात राहत आहेत. उत्तर प्रदेशातून ती थेट तिच्या आईकडे ठाण्याला आपल्या मुलींसोबत आली. तिची इंस्टाग्रामवरती पाकिस्तानात राहणाऱ्या बशीर नावाच्या तरुणासोबत मैत्री झाली. ते दोघे सुद्धा 6 महिने एकमेकांच्या संपर्कात होते. हळूहळू त्यांचं प्रेम जडलं. त्यानं सनमला पाकिस्तानात येण्यासाठी सांगितलं तेव्हा ती पाकिस्तानला जायला तयार सुद्धा झाली. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुद्धा तिने सुरू केली आणि 1 महिन्याच्या व्हिसावरती ती पाकिस्तानात पोहोचली. तिथे तिने लग्न सुद्धा केलं. 1 महिना ती बशीर सोबत राहिली. व्हिसा संपल्यानंतर ती पुन्हा एकदा तिच्या आईकडे मुंबईत परतली. पण जेव्हा तिला परत एकदा पाकिस्तानला जायचं होतं त्यावेळी मात्र ठाणे पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तिची चौकशी केली आणि त्यानंतर तिने झालेला हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यावेळी पोलीस व्हेरिफिकेशन दरम्यान एक मोठी चूक झाल्याचं सुद्धा समोर आलं. नगमा हिने 2015 स्वतःचं नाव बदललं, आधार कार्डवरचा पत्ता बदलला आणि स्वतःचं नाव नगमा नूर मकसूद अली असं ठेवलं. मीडिया रिपोर्टनुसार नाव बदलण्याविषयी सनम हिला विचारलं असता आपल्या आयुष्यातील झालेले यापूर्वीचे प्रसंग विसरण्यासाठी तिनं नाव बदललं असल्याचं स्वतः सांगितलेलं आहे. त्यानंतर 2021 सोशल मीडियावरती सनम हिची पाकिस्तानच्या एबटाबाद इथे राहणाऱ्या बाबर बसीर याच्याशी ओळख झाली. बाबर हा पाकिस्तानच्या एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतो. सनम हिच्या म्हणण्यानुसार ज्यावेळी ती पासपोर्टच्या पडताळणीसाठी वर्तक नगर पोलीस ठाण्यात गेली त्यावेळी तिच्याकडे जन्म दाखला, शाळेचा दाखला हे सगळे पुरावे मागितले. मात्र तिच्याकडे हे पुरावे नव्हते. याबद्दल तिने तिथे असणाऱ्या एका लेडी कॉन्स्टेबलला देखील सांगितलं होतं. मात्र तरी सुद्धा त्यांनी पासपोर्ट मंजूर केल्याचं सनम हिचं म्हणणं आहे. सनमला पासपोर्ट मिळाल्यानंतर तिने व्हिसासाठी अर्ज केला. दरम्यानच्या या सगळ्या काळात तिने व्हिसासाठी बाबर याच्याशी ऑनलाईन व्हिडिओ कॉलवरती लग्न सुद्धा केला. त्यानंतर सगळी कागदपत्रं पाकिस्तानला पाठवली. मुंबईमध्ये जेव्हा व्हिसा व्हेरिफिकेशन सुरू होतं तेव्हा तिथे ती लेडी कॉन्स्टेबल सुद्धा हजर होती असं सनम हिने मीडियाशी बोलताना म्हटलंय. या सगळ्या प्रोसेसनंतर सनम हिला व्हिसा मिळाला. ती वाघा बॉर्डर मार्गे पाकिस्तानमधील एबटाबादला पोहोचली. तिथे ती 1.5 महिना राहिली. यानंतर 18 जुलैला ती पुन्हा एकदा मुंबईत पोहोचली. सनमच्या म्हणण्यानुसार ती मुंबईत येण्याआधी तिनं तिच्या आईला सांगितलं आणि तिच्या आईनं याबद्दल पोलिसांना सगळी माहिती सुद्धा दिली होती. मात्र तरी सुद्धा पोलिसांनी तिच्यावरती गुन्हा दाखल केला नाही. शेवटी 22 जुलैला तिला अटक करण्यात आली. तिच्यावरती लोकमान्य नगर बस स्टॉप इथे असलेल्या एका एजंटच्या मदतीनं 20,000 रुपये देऊन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट बनवण्यासाठी आवश्यक असलेली जी काही कागदपत्रं आहेत, बनावट दस्त आहेत, हे बनवून पासपोर्ट मिळवल्याचा आरोप केलाय. सध्या नगमा आणि तिची आई दररोज 12 पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यासाठी जातात. हजेरी लावल्यानंतर कोर्टात जातात. कोर्टात सुनावणी होईल याच्या अपेक्षेने कोर्टात जातात खरं, पण काही वेळा सुनावणी होते तर काही वेळा सुनावणीशिवाय माघारी परतावं लागतं.
कोर्टात तासन तास थांबल्यानंतर फक्त त्यांचं नाव आणि पत्ता विचारला जातो असा एकंदरीत दिनक्रम नगमा हिचा सध्या तरी सुरू आहे. नगमा हिने कागदपत्रांवरील नावं बदलण्यासाठी बाबर याचा पासपोर्ट पाकिस्तानातून आणला होता, तो पासपोर्ट सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय. या सगळ्या प्रकरणावरती नगमा हिनं गंभीर आरोप केलाय. नगमा हिचं असं म्हणणं आहे की तिला या मोठ्या षडयंत्रामध्ये अडकवलं जात आहे किंवा प्रसिद्धीसाठी पोलीस तिच्यावरती हे आरोप लावत आहेत. तुर्तास तरी हे प्रकरण आणखी काय वळण घेत आहे हे बघण्याशिवाय पर्याय नाहीये. मात्र माणसाला प्रेम काही करण्यासाठी भाग पाडू शकतं एवढं मात्र नक्की. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.